चंद्रपूर मधल्या मॉलला भीषण आग लागलेली आहे। समाधानपूर्ती मॉलला ही भीषण आग लागलेली आहे। संपूर्ण मॉल जळून खाक झालाय। याविषयी महत्त्वाची बातमी, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्यात। आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे तिथून आपल्याला माहिती देत आहेत। आशिष, प्रथम दर्शनी ही आग कशामुळे लागली असेल काही कळतंय का, आणि काय आताची परिस्थिती आहे? मृदुला, या क्षणी ही आग धुमसते आहे। चंद्रपूर शहराचा मध्यभाग आहे हा ऐतिहासिक यशपुरा गेटला लागून असलेल्या रस्त्यावर हे मॉल आहे, समाधानपूर्ती सुपर बाजार, आणि हे तीन मजली मॉल आहे। खालच्या बाजूला पूर्ण किराणा, वरच्या बाजूला कपडे, आणि त्यानंतर रेसिडेन्शियल भाग, सोबतच काही सरकारी कार्यालय आणि स्थानिक लाईव्ह चंद्रपूर या केबल वृत्तवाहिनीचं कार्यालयही याच इमारतीत आहे। संपूर्ण इमारत आगीच्या भक्षस्थानी आहे। दुसऱ्या मजल्यापर्यंत आग पोहोचली आहे। मोठ्या प्रमाणावर इथं जे वरच्या भागात राहणारे लोक आहेत त्यांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध भागातून आणि उद्योगात असलेले जे बंब आहे, अग्निशमन बंब, ते सध्या या कामी लागलेले आहेत। आगीवर सध्या पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेलं नाहीये। मोठी वित्तहानी झाली आहे, जीवितहानी मात्र टळलेली आहे। खरंय, ज्या तऱ्हेनं समाधानपूर्ती मॉल हा आपण बघतोय मोठ्या प्रमाणात, अगदी ज्या तऱ्हेनं आग लागलेले हे दृश्य आशिष आम्ही बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असेल, किती महत्त्वाची गोष्टी ज्या आहेत त्या जळून खाक झाल्या असतील। काय वाटतं प्रथम दर्शनी, काही कळतंय का कारण? काल तर लक्ष्मीपूजनाचा दिवस होता आणि हा अत्यंत सेंटरचा भाग आहे, फटाक्यांची आतिषबाजी मोठ्या प्रमाणात होत होती, तरी एक कारण असू शकतं किंवा शॉर्ट सर्किटनंही आग होऊ शकतं। सध्या मौन बाळगलं जात आहे, काही दिवसांनी काही वेळांनी याबाबत चौकशी होईल तेव्हा हे बाहेर येणार। धन्यवाद आशिष, ही माहिती दिल्याबद्दल। आशिष अंबाडे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।